मनोज गायकवाड़ 51 दर्जेदार क्वालिटी फलंदाज या संघामध्ये आहेत। 8-7 षटकांचा सामना आणि 7 षटकांमध्ये किती धावा येतील? 6 षटकांचा सामना आहे, सॉरी फक्त 6 षटकांचा सामना। सूर्य तळपतोय, सूर्यामध्ये स्वतःची सावली निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय। खेळ सुरू आहे अतिशय दर्जेदार क्वालिटीचा। अफाट ऐशा मैदानी तू एशी वेळोवेळी डाव तुझा दाखवण्या या मैदानावर खेळी। खऱ्या अर्थाने मागे टपला यष्टीरक्षक, उढळण्या तुझा डाव या साऱ्यांना चकवशील तर मिळेल तुझला नाव। सावधानी चतुर्तो तोच इथे रंगला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला। लेट्स स्टार्ट, लेट्स प्ले, लेट्स बिगिन। पहिला चेंडू विकी टू भैरव, या वेळेस मात्र बॅटची एज घेऊन शॉर्ट लेग मध्ये चेंडू जातोय। पहिली धाव मिळते आणि खातं उघडलं जातंय किनवली संघाचं। स्ट्राईक रोटेट करून राहुल शिंदे पुन्हा एकदा स्ट्राईकचा भार सांभाळतात। यावेळेस आपली वेळ आपल्याच हातात असते, पण काटे हे फक्त घड्याळात असतात। वेळ सांभाळणं गरजेचं, टायमिंग साधणं गरजेचं, चांगली बॅटिंग करणं गरजेचं, पार्टनरशिप मोस्ट इम्पॉर्टंट फॉर एव्हरी टीम। सलामीचे दोन फलंदाज विकी हा गोलंदाजी करतोय, सलामीचे दोन फलंदाज भैरव आणि राहुल, स्टायलिश बॅट्समन आहेत दोन्ही आणि अतिशय जबरदस्त खेळीसाठी प्रसिद्ध असलेले या विभागाचे अनमान शान म्हणून ज्यांना ओळखलं जातं। राहुल शिंदे प्रचंड क्रिकेटचा दांडगा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे। पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आणि पहिल्या चेंडूवर एक धाव, दुसरा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज आहे। राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतो विकी। ओ अपसाईडच्या दिशेने ड्राईव्ह केलाय, ओ मिसफील्ड, ऑन द राईज खेळलाय, कव्हरच्या दिशेने पुन्हा एकदा शोधरक्षक चूक करतोय। दोन त्या धावेचा प्रयत्न आणि दोन धावा सक्सेसफुली कम्प्लीट केल्या जात आहेत। थोड्या थोड्या ज्या मायनर मिस्टेक्स असतात त्या नक्कीच हार्म करत असतात तुमच्या क्षेत्ररक्षणाला। खऱ्या अर्थानं क्षेत्ररक्षण चांगलं होणं गरजेचं आहे। दोन धावांनी धावसंख्या सजली जाते धावफलकावर। 3 धावा राहुल शिंदे आणि भैरव देशमुखची जोडी। डिफेन्सिव्ह फटका होता, चांगला फटका खेळला ऑफसाईडच्या दिशेनं। ऑफसाईडच्या दिशेनं पुन्हा एकदा फॉनच्या डोक्यावर चेंडू, कव्हर स्वीपर या रिजन जातोय। नक्कीच क्षेत्ररक्षक पाठलाग करतो, थोडीशी चूक होती आहे आणि चुकीला माफी नाही। चेंडू येतोय सीमारेषेपार, पंचा पफडण्याचा इशारा येतोय चौकार। 4 धावा डीजे। तर तुम्हाला नक्कीच नुकसान मिळत असतं। क्षेत्ररक्षकानं चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला परंतु अति घाईमध्ये चेंडूचा ताबा घेण्यात अपयश मिळालं। परिणाम चौकार, 4 धावांनी धावसंख्या पुढे जाते, पोहोचती आहे 7 धावांवर। आमचे स्कोर मित्र फडे सर सांगतायत 7 धावा धावफल कव्हर। नेक्स्ट बॉल वन्स अगेन विकी टू राहुल शिंदे, पुन्हा एकदा वाईडी शॉर्कर चेंडू, सुरेकर टप्पा बघायला मिळाला। आता मात्र निर्धाव चेंडूची सांगता होती आहे, धावसंख्या स्थिरावलेली आहे। 7 धावा राहुल शिंदे आणि भैरव देशमुखची जोडी, उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा या दोघांच्या दरम्यान बघायला मिळती आहे। आणि विकी वाऱ्यावर स्वार होऊन गोलंदाजी करतोय। यावेळेस पुन्हा एकदा शिरवली यांनी गोलंदाजी करतोय। ओ राहुल शिंदे पुन्हा एकदा शॉर्ट आर्म गुडलेनचा चेंडू होता, चेंडू पर्यंत पोहोचू शकला नाहीये आणि नारायण चांगले यष्टीरक्षण बघायला मिळतं। निर्धाव चेंडूची सांगता होती आहे, बॉलच्या पिच पर्यंत पोहोचणं गरजेचं असतं, शॉर्ट सिलेक्शन करणं गरजेचं, पण यावेळेस मात्र यश मिळतं ते गोलंदाजाला। निर्धाव चेंडू 7 धावा धावफलकावर स्थिर। यशस्वी माणसं खऱ्या अर्थानं त्यांच्याकडे ध्येय आणि योजना असतात, पण जखमी वाघाचा श्वास हा त्याच्या आवाजापेक्षा खतरनाक असतोय। विकी हा एक जखमी वाघ आहे, चांगली गोलंदाजी करतोय। फुलटॉस, यावेळेस मात्र एलिव्हेशन मिळत नाहीये, उंची मिळाली परंतु नो मॅच लँडमध्ये चेंडू पडतोय। लॉंग ऑफच्या रिजन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होतं, एकाच धावीवर समाधान मानावं लागतं राहुल शिंदे यांना। धावसंख्या सिंगलनं पोहोचते, स्कोर मूव्ह ऑन, 8 रन्स विदाऊट विकेट। पहिलं षटक संपतंय, आफ्टर फर्स्ट ओव्हर 8 रन्स ऑन स्कोर बोर्ड विदाऊट विकेट। तुर्तास संधी देऊया डीजे।
षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या होती आहे 7 8 पण विकेट गमावली नाहीये, हा प्लस पॉइंट आहे किनवली संघासाठी, कारण ही जोडी खूप खतरनाक आहे, याचा प्रत्यय नेहमीच आम्हाला येत असतो। इकडे राहुल शिंदे आणि भैरव देशमुख का एक क्लासिकल फटकेबाजीसाठी ओळख असणारी ही जोडी आहे। नवीन गोलंदाज येतोय उदेश, एक पेसर गोलंदाज आहे, चांगली गोलंदाजी मागच्या मॅचेस मध्ये आपल्याला बघायला मिळाली होती। दुसरे षटक घेऊन येतोय गोलंदाज उदेश, पहिला चेंडू लेट्स प्ले, दुसऱ्या षटकातील ओ शफल येऊन खेळलाय, अचूक स्पॉट पिक करून चेंडू वन बाउंस ओव्हर द लॉंग लेग, सी मारेशे पार, पंचांचा इशारा चौकार, 4 धावा। डीजे असा यलगार करतोय राहुल शिंदे, ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका, स्वप्न मनात धरलेलं कधी मोडू नका, पावलो पावली येथील कठीण प्रसंग, फक्त चंद्र सूर्य तारकांना स्पर्श करून जिंकण्यासाठी जमिनीला सोडू नका, तो प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे राहुल शिंदे यांचा। दर्जेदार क्वालिटीची बॅटिंग होते आहे, नक्कीच दर्जेदार क्वालिटीची बॅटिंग, या चौकारांना धावसंख्या पोहोचती आहे 12 धावांवर। नक्कीच बाईक्स स्वारांनी एक लक्षात घ्यायचं की राऊंड मधून कृपया आपण मॅच चालू आहे सहकार्य करा, सर्कलच्या बाहेरून गाडी न्यायचे, ओके सर्कलच्या बाहेरून स्टार्ट घ्यायची नाहीये। ऑफसाइडने बॉलच्या डोक्यावर चेंडू फ्लिक केलाय, नक्कीच डीप मध्ये बॅकवर्ड थर्ड मॅन रिजन मध्ये चेंडू फिरकावून दिला सीमारेषे पार, राहुलच्या बॅट मधन सलग येतोय दुसरा चौकार। अतिशय जबरदस्त क्लासिकल आटा फटका बघायला मिळाला राहुल शिंदेच्या बॅट मधन, हाफ ट्रॅकर चेंडू होता, आम्हाला आठवण करून दिली स्क्वेअर कट रोहित शर्माच्या स्टाईलची, आम्हाला आठवण करून दिली वीरेंद्र सेहवागची, अतिशय जबरदस्त बॅटिंग सुरू आहे। पुन्हा एकदा राहुल शिंदे अचूक स्पॉट फिक केलाय आणि सुई मधून धागा पेरावा, त्याप्रमाणे चेंडू जातोय सी मारेशे पार, खबरच्या कडनं डोक्यावर चौकार, 4 धावा। या 4 धावांनी धाव संख्या चालली बॅक टू बॅक, 3 चौकार राहुल शिंदेच्या बॅट मध्ये येत आहे, धाव संख्या पोहोचती आहे वेगानं 20 धावांवर। अतिशय जबरदस्त अशी क्लासिकल इनिंग, ऑफ ड्राइव्ह बघायला मिळाला कव्हरच्या दिशेनं आणि राहुल शिंदे पूर्णपणे फॉर्म मध्ये, आपली बॅटिंग या ठिकाणी सजली जाते आहे। उदेश स्ट्रगल करतोय प्रयत्न करतोय, अतिशय जबरदस्त बॅटिंग सुरू आहे, कोणी पाण्यात राहून सुकतोय तर कोणी दगडात सुद्धा बहरतोय, ज्याची जशी जिद्द तसा तो टिकत असतोय, जिद्दी मेहनती या ठिकाणी राहुल शिंदे। ऑफसाइडच्या डोक्यावर पुन्हा एकदा पॉइंटच्या डोक्यावर कव्हर स्वीपर रिजन मध्ये पुन्हा एकदा राहुल शिंदे यांच्या बॅटिंगचा करिश्मा, चेंडू सीमारेषे पार येतोय पुन्हा चौकार, 4 धावा। डीजे चालू आहे गोलंदाजी मध्ये, हाफ ट्रॅकर चेंडू राहुल शिंदे साठी पर्वणी आहे आणि सलग बॅक टू बॅक 4 चौकार आपल्याला बघायला मिळाले आणि तब्बल 16 धावा 4 चेंडू मध्ये आल्या, क्या बात आहे, हे षटक म्हणजे खूप महागडं ठरत आहे नडगाव संघासाठी। नक्कीच क्षेत्ररक्षक नक्कीच मिडविकेट मध्ये आहे आणि लॉंग ऑन मध्ये आहे, परंतु ऑफसाईडच्या दिशेनं फटक्यांची आतषबाजी होती आहे। पुन्हा एकदा राहुल शिंदे पुन्हा एकदा कार्बन कॉपी पेस्ट शॉट टुवर्ड्स द ऑफसाइड रीजन, 4 रन्स 4 धावा, बॅक टू बॅक 5वा चौकार येतोय राहुल शिंदेच्या बॅट मधनं, क्रिकेटचा करिश्मा इज ऑन फायर। सॉफ्ट हाफ ट्रॅकर चेंडू नक्कीच भिरकावून दिले जातात ऑफसाइडच्या दिशेनं आणि अतिशय तंत्रशुद्ध क्लासिकल फटके राहुल शिंदेच्या बॅट मधनं बघायला मिळतात, बॅक टू बॅक 5 चौकार, या चौकारांना धावसंख्या पोहोचती आहे 28 धावांवर। उदेश स्ट्रगल करतोय, पुन्हा एकदा स्ट्रेटच्या दिशेला चेंडू येतोय, एक धाव कंप्लीट दुसऱ्या धावेचा प्रयत्न, बॅक टू बॅक 6 चौका,
सहा चौकार एक विक्रम नोंदवलाय राहुल शिंदे. ओ माय गुडनेस व्हाट अ बॅटिंग परफॉर्मन्स. सहा चेंडू सहा चौकार क्या बात है. या चौकारा धाव संख्या वाढती आहे पोहोचती आहे 32 धावांवर. आपल्या बॅटिंगचा करिश्मा दाखवतोय बॅटिंगचा क्लास दाखवतोय अचूक स्पॉट पिक करतोय आणि गोलंदाजी मध्ये संघर्ष सुरू आहे नडगाव संघाचा. संकटांवर अशा पद्धतीने ढुंढून पडा की जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहास. आम्हाला इतिहास रचायचा आहे याचा यलगार करतोय राहुल शिंदे. चार चौकारांची आतषबाजी करतोय आणि सलग सहा चौकार त्याच्या बॅटिंग मध्ये बघायला मिळाले आणि चौकार आणि धावसंख्या पोहोचली 32 धावांवर. नवीन गोलंदाज येतोय नारायण द मॅन फ्रॉम नडगाव. षटक खूप महागड ठरलं राहुल शिंदे. जुना वाघ पुन्हा एकदा फॉर्म मध्ये येतोय. काय जखमी वाघाचा श्वास त्याच्या आवाजापेक्षा खतरनाक असतोय. राहुल शिंदे नक्कीच इनफॉर्म असे फलंदाज आहेत या सिरीज मध्ये चांगली बॅटिंग करतायत. भैरव शिंदे इज ऑन स्ट्राइक. गोलंदाज नारायण लेफ्ट आर्म राउंड विकेट ने गोलंदाजी करतायत. पहिला चेंडू या षटकातील. भैरव देशमुख ऑफसाइड ने कट केला स्लीप मध्ये चेंडू जातोय. या वेळेस मात्र आपली विकेट गमावली जाती है. दोन धावांची पेनल्टी बसते किनवली संघाला. पाच धावांची पेनल्टी सीपीएल अध्यक्ष प्रवीण फर्डे यांचा निर्णय आहे. नक्कीच कुठेतरी कोऑर्डिनेशन चूक दिसते आणि मॅच संपल्यानंतर कर्णधार आणि स्वतः बॅट्समन भेटायचं आहे. कुठेतरी एक सन्नाटा मॅच मध्ये येतोय आणि नक्कीच थोडं कंट्रोल आपण करायचंय स्वतःच्या फिलिंग्स वर. राहुल शिंदे यांचा तोल थोडा सुटला पण चांगली बॅटिंग करत होते साहजिक आहे परंतु कुठेतरी भावनांना आवर घालणं गरजेचं असतं क्रिकेटमध्ये. भैरव देशमुख पूर्णपणे आता मात्र जबाबदारी पूर्ण खेळ करण्यासाठी सज्ज असतील. पिंटू शहा नवीन फलंदाज येत आहेत. ओ सफल येऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू एष्टांवरून जातोय पंचांचा इशारा. दिस इज वाईड बॉल वॅलिड बॉल. निर्धाव चेंडू आहे. नेक्स्ट बॉल वन्स अगेन नारायण टू भैरव. धावसंख्या आहे 32 धावा धावफलकावर. स्ट्रेटच्या दिशेनं चेंडू फटकावलाय. नक्कीच लॉंग वाईडिश लॉंगाच्या डोक्यावर नसी मारे शे पार. अप्पा फळड्यांचा इशारा येतोय चौका षटकार सहा धावा. धावसंख्या सहा ना पुढे जाते पोहोचते 38 धावांवर. 38 रन्स ऑन स्कोर बोर्ड. धावांचा डोंगर उभा राहतोय परंतु एक छोटीशी गलती परिणाम माघारी परतावं लागलं. परंतु भैरव आता मात्र ती भरपाई करतोय सहा धावांनी. पुढचा चेंडू पुन्हा एकदा नारायण. ओ मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न आहे पंचांचा निर्णय येतोय. दिस इज वाईड बॉल. एक्स्ट्राच्या रूपाने दंडित केलं जात आहे आणि वाईडच्या रूपाने एकदा वाढतीय धावसंख्यावर. धावसंख्या सजली जाते पोहोचती आहे 39 धावा. नक्कीच नजर हटी दुर्घटना घटी स्वैर मारा नारायण यांचा. थोडं गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न झाला परंतु दिशा थोडी वेगळ्या डायरेक्शनने गेली.
नाइस बॉल वन्स अगेन ऑफसाइड दिशेने कट केलाय नक्कीच एलिव्हेशन मिळालं नाहीये क्षेत्ररक्षक आहे चूक करतोय चुकीला माफी नाही चेंडू सीमारेषा दिशेने जातोय एक धाव कंप्लीट दुसऱ्या धावेचा प्रयत्न दोन धावा सुद्धा कंप्लीट केले जातात तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय परंतु दोन धावांवर समाधान मानावं लागतंय सोपा सोपा झेल टिपण्यामध्ये जर यश आलं असतं तर भैरव नक्कीच माघारी परतले असते परंतु क्षेत्ररक्षक चूक करतोय दोन धावांनी धावसंख्या पुढे जाते पोहोचते आहे 41 धावांवर एक्के चाळीस धावा धाव फलकावर नेक्स्ट बॉल फेस करतील भैरव पुन्हा एकदा नारायण ऑफसाइडच्या दिशेने कट केला स्क्वेअर कट टुवर्ड्स द कवर स्वीपर रिजन फॉर दोन धावा कंप्लीट तिसऱ्या धावेचा प्रयत्न आहे तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का पूर्ण दोन धावांवर समाधान मानावं लागतंय नक्कीच कॉलिंग चांगला आहे उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट आणि सुरेख असं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं धावसंख्या दोन पुढे जाते आहे 43 धावा धाव फलकावर साधल्या जात आहेत नक्कीच चातकाला ज्याप्रमाणे ओढ लागावी पावसाच्या थेंबाची त्याप्रमाणे चेंडूची दिशा आणि ती तहान भागवण्याचा प्रयत्न बॅट्समन करत असतोय नक्की सुवर्ण संधी देत आहेत नारायण ऑफसाइडच्या दिशेने रूम बनवण्याचा प्रयत्न झाला आणि यश मिळतं या चेंडूवर नेक्स्ट बॉल वन्स अगेन वैरव सेफ आउट करण्याचा प्रयत्न होता डिफेन्सिव्ह शॉट टुवर्ड्स द ऑफसाइड रिजन एक धाव कंप्लीट केली आहे सर्कल मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आणि एका धावेनं धावसंख्या वाढतीय पोहोचतीय 44 धावा धाव फलकावर आफ्टर थर्ड ओव्हर तीन षटकानंतर किनवडी संघाची धावसंख्या होती 44 किनवली संघाला पाच धावांची पेनल्टी बसली या छोट्या छोट्या चुका की हार्म करत असतात ड्रिंक्स ब्रेक्स होतोय सहा षटकांचा सामना नक्की तीन षटकांचा खेळ बघितला पहिल्या षटकामध्ये विकी हा गोलंदाज आला त्यानं 8 धावा दिल्या दुसऱ्या षटकामध्ये 6 सलग सावकार राहुल शिंदेच्या बॅटमधनं 24 धावा आणि तिसऱ्या षटकामध्ये नारायणनं खर्च केल्या 11 धावा आतापर्यंत एक विकेट गमावली होती किनवली संघानं तीन षटकामध्ये 44 धावा धावफलकावर राहुल शिंदे यांचं वैयक्तिक योगदान बघितलं तर तब्बल 7 चौकार आणि एक डबल्स एक सिंगल अशा पद्धतीनं तब्बल 31 धावांची इनिंग साकारली 11 चेंडूमध्ये परंतु माघारी परतावं लागलं पिंटू शहा आणि भैरव देशमुख अजूनही मैदानात आहेत ड्रिंक्स ब्रेक्स या ठिकाणी संपतोय लगेच आपली फिल्डिंग लावून घ्यायची आहे 44 धावा धावफलकावर तीन षटकांच्या समाप्तीनंतर विकी वन्स अगेन परत येतोय वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी चौथं षटक घेऊन येतोय सहा षटकांचा सामना भैरव देशमुख आणि पिंटू शहा खेळपट्टीवर स्थिरावलेत चांगली बॅटिंग होती आहे 44 धावा तीन षटकानंतर भैरव वन्स अगेन विकीसाठी ऑफसाइड जाने कट केला टॅप शॉट टुवर्ड्स द ऑफसाइड रीजन आणि सिंगल कंप्लीट होती आहे 38 क्रॉस करून चेंडू जातो आहे ऑफसाइडच्या दिशेनं परंतु दोन धावांचा प्रयत्न आणि दोन धावा सक्सेसफुली कंप्लीट केल्या जातात थोडा थ्रो जर चांगला असता तर मात्र यष्टी रक्षण झालं असतं नारायण नको थोडासा निराश आहे क्षेत्ररक्षकावर परंतु दोन धावा काही रोखू शकत नाहीये धावसंख्या दोन पुढे जाते पोहोचते आहे 46 धावांवर भैरव देशमुख जबाबदारी पूर्ण खेळ करतोय आपल्या संघासाठी चांगली पार्टनरशिप बिल्ड होते या ठिकाणी पिंटू शहा आणि भैरव देशमुख यांच्या दरम्यान नेक्स्ट बॉल फेस करतील पुन्हा एकदा भैरव ओ ओवर पिच बॉल चांगला ड्राइव्ह ऑफसाइडच्या दिशेनं क्षेत्ररक्षक चूक करतोय चुकीला माफी नाही चेंडू सीमारेषेपार चौकार 4 धावांनी धावसंख्या वाढली पोहोचतीये 50 धावा संघाचं अर्धशतक कंप्लीट होत आहे उत्कृष्ट बॅटिंग किनवडी संघाची
चौथा षटक मार्गस्थ आहे आणि 50 धावांपर्यंत मजल आतापर्यंत मारली किनुंबळी संघाने. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा फेस करेल भैरव. पुन्हा एकदा चांगला असा ड्राइव आहे स्ट्रेटच्या दिशेने चेंडू येतोय. पुन्हा एकदा तो क्षेत्ररक्षक पिक करतोय चेंडू. नक्कीच कलेक्शन चांगलं आहे. आता मात्र मागच्या चेंडूवर झालेली चुकी सुधारतोय आणि एका धावीवर समाधान मानावं लागतं भैरवला. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट स्ट्राइक रोटेट करून पिंटू शाह स्ट्राइकचा वार सांभाळतोय. धावसंख्या 1 ने वाढते पोहोचते आहे 51 धावांवर. या षटकातील चेंडू शिल्लक आहेत 3. नक्की जिंदगी की कश्मकश अभी बाकी है. जिंदगी के कई इम्तिहान अभी बाकी है. अभी तो नापी है मुठ्ठी भर जमीन. अभी आसमान बाकी है. चेंडू शिल्लक आहेत. या चेंडूंचा सामना करण्यासाठी पिंटू शाह नक्कीच तैनात आहे. विकी चांगली गोलंदाजी करतोय. एक चौकार जर सोडला तर चांगलं षटक करते. क्षेत्ररक्षकाची चुकी होती. गोलंदाजी चांगली होती. आडव्या बॅट न लॉफ्ट केला लेग साइडच्या दिशेने मिड विकेट रोन मध्ये चेंडू जातोय. सिंगल कंप्लीट होते. आउटफील्डच्या भरपाईमुळे चेंडू जातोय सीमा रेषेपार. बॅड लक म्हणा लागतील लडगाव संघाचे. चेंडू सर चौकार 4 धावांसाठी जातोय. धावसंख्या 4 ने पुढे जाते पोहोचती आहे 55 धावा. नक्कीच नशिबाची साथ कुठेतरी मिळत नाहीये लडगाव संघाला. पिंटू शहा पुन्हा एकदा सज्ज आहेत बॅटिंगसाठी. राइट आर्म ओवर द विकेट ना विकी मारा करतोय. फुल टॉस एंड दिस टाइम फिनिश बाय पिंटू शाह. बॉल गोज लॉन्ग लॉन्ग फॉर सिक्सर. 6 धावा आणि हाइट साठी बीमर साठी पंचांकडे अपील केले. रिव्ह्यू मागितलेला आहे की हा बॉल बीमर आहे की नाही. पंच आहेत हेमंत आवडे सर. थर्ड अंपायर डिसिजन देतील. आणि चांगला समाचार चेंडूचा घेतलाय यावेळेस मात्र पिंटू शहा यांनी. फुल टॉस चेंडू आणि तेवढ्याच ताकदीनं ज्या स्टाईलनं चेंडू फेकला त्या स्टाईलनं बॅट फिरली गेली आणि तळपणारी ही तलवार घेऊन आली षटकारसाठी. धावसंख्या 6 ने पुढे जाती आहे आणि बीमरसाठी थर्ड अंपायर डिसिजन पेंडिंग आहे. नो बॉल आणि एकूण धावा 7 या चेंडूवर मिळतात. या 7 धावांनी धावसंख्या जाती आहे पोहोचते 63 धावांवर. 63 रन्स ऑन स्कोरबोर्ड. पिंटू शहा आपल्या बॅटमधून आग ओकताय. चांगली बॅटिंग विकी. पुन्हा एकदा दिस इज फ्री हिट. ऑफसाईड कट केला आहे. बॅटची बॉटम एज घेऊन चेंडू ऑफसाईडच्या दिशेने कव्हर स्वीपर मध्ये जातोय. सिंगल कंप्लीट केली जाती आहे. नक्कीच 1 धाव या चेंडूवर ऍड केलं करून धावसंख्या पोहोचते आहे 63 धावांवर. सॉरी भैरव करामत करतोय. चांगली बॅटिंग करतोय. 7 देतोय पिंटू शहा यांना. आतापर्यंत चांगली बॅटिंग. सफल येऊन लेग साइडच्या दिशेने भटकावण्याचा प्रयत्न होता परंतु हाफ ट्रॅकर चेंडू शरीरावर आदळतोय. नक्कीच हे षटक या ठिकाणी संपतय. 4 षटकानंतर धावसंख्या पोहोचती आहे 63 धावांवर आणि गडी गमावलाय 1. आतापर्यंत बॅटिंगचं विश्लेषण बघितलं अतिशय जबरदस्त बॅटिंग. राहुल शिंदे यांचे बॅक टू बॅक 6 चौकार. एकूण 7 चौकार आणि 31 धावांची वैयक्तिक खेळी. आणि भैरव देशमुख यांची सुद्धा सुरेख फलंदाजी. पिंटू शहा यांचा सुरेख असा षटकार हे या फलंदाजीचं वैशिष्ट्य सांगू जातो. एक छोटीशी चुकी सोडली तर आतापर्यंत नेत्रदीपक कामगिरी बघायला मिळाली किनवली संघाकडनं. चार षटकानंतर 63 धावा. धावफलकावर निर्णायक 2 षटक शिल्लक आहेत. गोलंदाजीच्या मार्कवर सज्ज गोलंदाज. नवीन गोलंदाज येतो आहे प्रवीण द मॅन फ्रॉम नडगाव. धावांचा डोंगर उभा राहतोय. खऱ्या अर्थानं बूंद बूंद से समुंदर बनताय. आणि कुठेतरी हे 2 आक्रमक फलंदाज यलगार आणि आगाज करतायत फलंदाजीमध्ये. नडगाव संघाला कमबॅक करावं लागेल. चांगली गोलंदाजी करावी लागेल. उर्वरित 2 षटकामध्ये विकेट्स मिळवाव्या लागतील कारण एक मोठ्या मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करतोय किनवली संघ. गोलंदाज प्रवीण. सुरेख स्वीप केलाय लेग साइडच्या दिशेनं. लॉंग लेग झोन मध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. सिंगल कंप्लीट डबल कंप्लीट होते.
दोन धावांनी धावसंख्या पोहोचते 65 धावांवर। पिंटू शाह अतिशय तंत्रशुद्ध डोक्याचा वापर करून खेळ करतात, लूज डिलिव्हरीचा फायदा घेतात आणि चांगल्या चेंडूचा सन्मान करून चांगल्या डायरेक्शनने अचूक स्पॉट पिक करून गॅप शोधतात। धावसंख्या 2 ने पुढे जाते, पोहोचते आहे 65 धावांवर, 65 रन्स ऑन स्कोरबोर्ड। नेक्स्ट बॉल फेस करते पुन्हा एकदा पिंटू शाह, ओ ऑफसाइडच्या दिशेने कट करण्याचा प्रयत्न होता पण चेंडू जातो लेग साइडच्या दिशेने, नक्कीच वाईड इश लॉन्ग ऑन झोन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण केलं जातंय उदयच्या मार्फत, उदयच्या मार्फत सिंगलनं स्ट्राइक रोटेट केली जाते आहे। 66 धावा, 66 रन्स ऑन स्कोरबोर्ड, हेच तर गमक आहे यशाचं खऱ्या अर्थानं। तुमची ताकद, तुमची नजाकत, सिंह आपल्या ताकदीमुळे ओळखला जातो आहे कारण जंगलात निवडणूक होत नाही। तुम्ही तुमची ताकद दाखवा, तुमची स्ट्रेंथ दाखवा, तुमची जिद्द दाखवा, प्रयत्न करा, बॅटिंगवर काम करा, गोलंदाजीवर काम करा, क्रिकेटमध्ये तुम्हाला यश मिळतं। नेक्स्ट बॉल फेस करेल पुन्हा एकदा भैरव देशमुख, सूर्य तळपतोय त्याप्रमाणे या ठिकाणी क्रिकेटचं स्पिरिट वाढतंय। नेक्स्ट बॉल वन्स अगेन भैरव देशमुख टू प्रवीण, ऑफसाइडच्या दिशेने कट केलाय, पॉइंटचा फिल्डर, मायनर मिस्टेक होती आहे परंतु क्षेत्ररक्षण केलं जात आहे। एक धाव सिंगल मिळतीय, धावसंख्या वाढतीय 67 धावा धावफलकावर, षटक मार्ग असते पाचवं, 6 षटकांचा सामना आणि आतापर्यंत अतिशय जबरदस्त तडाखेबाज अशी फलंदाजी किनवली संघाने केलंय कारण कमी षटकांचा हा सामना परंतु जिंकायचंय, लढायचंय, पुढच्या फेरीमध्ये दाखल व्हायचंय आणि गोलबन संघाविरुद्ध जो जिंकेल संघ तो खेळेल। नेक्स्ट बॉल पिंटू शहा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, टायमिंग साधलं नाहीये, नोमॅन्स लँड मध्ये चेंडू जातोय मिडविकेट झोन मध्ये, क्षेत्ररक्षण केलं जात आहे, सिंगल कंप्लीट होते दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि सहजरित्या 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत। या डबल्सनं धावसंख्या पोहोचते, स्कोर मूव्ज ऑन, 69 रन्स 69 धावा, अतिशय जबरदस्त जबाबदारी पूर्ण खेळ पिंटू शाह यांच्या बॅटिंग मधून दिसतोय, लूज डिलिव्हरी सोडत नाहीयेत आणि चांगल्या चेंडूचा सन्मान करतायत। ओ लीडिंग एज कॉट बिहाइंड होण्याचा प्रयत्न झाला परंतु क्षेत्ररक्षक यष्टीरक्षकाच्या पाठीमागे जो क्षेत्ररक्षक आहे तो थोडी मिस्टेक करतोय आणि कॅचेस विन द मॅच असं म्हटलं जातं। एकच विकेट फक्त पटकावण्यात यश मिळालं, दुसरी विकेट मिळाली असती परंतु जेल सुटला जातोय आणि पिंटू शहा यांना एक जीवदान मिळतं। धावसंख्या सिंगल न जातीये 70 धावांवर, पाचवं षटक चालू आहे, अजून 6वं षटक बाकी आहे। भैरव देशमुख चांगली शर्त या सामन्यामध्ये बघायला मिळाली, हो लेग साइडच्या दिशेने ग्लान्स केलाय, नक्की जा क्षेत्ररक्षक आहे, फक्त दर्शक बनून राहतो, चेंडू जातोय सीमारेषेपार, भैरव देशमुख इज ऑन फायर, चौकार, 4 धावा, धावसंख्या 74, संधी देऊया डीजे। तब्बल आतापर्यंत धावा झालेल्या आहेत 74 धावा, कारण कोणतीच वेळ शुभ किंवा अशुभ नसते, माणूस आपल्या पराक्रमानं आपल्या कारकिर्दीनं एखाद्या वेळेला महत्व आणून देतोय आणि ती वेळ या ठिकाणी साधली जाते पिंटू शहा आणि भैरव देशमुख यांच्या माध्यमातून। स्टार्ट जी जो पायर असला राहुल शिंदे यांनी आणि जो आगाच केला आणि अंजाम सुद्धा चांगला होतोय, एक शेवटचा निर्णायक षटक राहिलाय, 6वं षटक घेऊन येते गोलंदाज गणेश, 5 षटकानंतर धावा झाले तब्बल 74। पिंटू शहा चांगली बॅटिंग करताय, चांगला फॉर्म दाखवतायत, आपल्या संघासाठी एक नेत्रदीपक कामगिरी होती आहे। गणेश इज ऑन बॉलिंग मार्क, राईट आर्म राऊंड द विकेट न पहिला चेंडू टाकेल, फुलटॉस आणि फुलटॉस म्हणजे सुवर्ण संधी, एक लॉलीपॉप चेंडू, झेल सुटला जातोय, एक धाव कंप्लीट केली जाती आहे, नक्कीच कॉन्फिडन्स एवढा होता की हा चेंडू सरळ षटकार पार जाईल परंतु एकच धाव मिळते या चेंडूवर, धावसंख्या 1 न वाढते पोहोचते आहे 75 धावा।
75 धावा 75 गाठलेली आहे किनवली संघाने. अजूनही या षटकातील चेंडू शिल्लक आहेत 5. घेऊन येतोय गोलंदाज गणेश. यावेळेस मात्र लीडिंग एज टाइमिंग चुकलाय. डाउन द बॉल, क्षेत्ररक्षक आहे, चुकी करतोय, झेल सुटला जातोय आणि भैरव देशमुख यांना जीवदान मिळालं होतं पण दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात पुन्हा एकदा गडी बाद होतोय. भैरव देशमुख बॅक टू द पॅव्हिलियन. डीजे सिद्ध करत असते आणि यावेळेस मात्र नडगाव संघाला एक यश मिळतं. भैरव देशमुख माघारी परतल्यानंतर नवीन फलंदाज येतोय मनोज गायकवाड. लक्षात ठेवायचं आहे एक मिनिट, यातून विजय संघ एक मिनिट गोलवर संघ जे खेळणार आहे ओके, तो सामना जिंकल्यानंतर तो संघ डायरेक्ट सेमी फायनल मध्ये पोहोचणार आहे. एक संघ सेमी फायनल मध्ये पोहोचलाय चेळली संघ आणि दुसरा संघ याच्या विजयानंतर तो सेमी फायनल मध्ये पोहोचेल. त्याची मॅच आपण पाहूया कधी करायची ते. नक्कीच. ओ आल्या आल्या पहिल्या चेंडूवर आपला बॅटिंगचा करिश्मा दाखवतोय. व्हॉट अ मॅग्निफिकंट टायमिंग बाय मनोज गायकवाड. चेंडू होतोय सीमारेषे पार, दर्जेदार ताकदवर लॉंग लॉंग षटकार. व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं आहे नक्कीच. यातील विजेता संघ गोलवन संघाविरुद्ध खेळेल आणि त्यातील जो संघ जिंकेल तो डायरेक्ट सेमी फायनल मध्ये जाईल, कारण चेरवली संघ ऑलरेडी सेमी फायनल मध्ये दाखल झालाय. उद्याचा दिवस सुद्धा एक चांगला. खेले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें
और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब। हेलो क्या सर हेलो दादा हेलो 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 नक्कीच सामना रंगतो आहे विलास स्पोर्ट्स किन्नौली विपक्ष अम्ही नडगावकर आजच्या दिवसातला क्वालिफायरचा सामने चालू आहेत मात्र इथे ही लीग स्टेज आहे पहिल्यासारखीच दोन्ही पराभूत संघ विजयाच्या दृष्टीने खेळतायत जो जिंकेल तो पुढचा सामना डीके गोलबन संघ विरुद्ध खेळेल कारण गोलबन संघ एक सामना जिंकलेला आहे या यशवंत आहे स्ट्राईकचा भार संभाळतोय यशवंत आणि उदेश ही जोडी आलेली आहे स्ट्रायकर एंडला दिसतोय यशवंत आणि रुपेश फर्डे जातोय अंपायरच्या भूमिकेत नक्कीच सामना जिंकावाच लागेल डू ऑर डाय आहे
आणि हा सामना जो जिंकेल तो संघ पुढच्या सामन्यामध्ये डीके गोलबन या संघासोबत क्वालिफायर नंबर 2 खेळेल, कारण संदेश पोर्ट चेरवली संघ ऑलरेडी क्वालिफाय झालेला आहे आजच्या दिवसातून. उद्या मात्र याच प्रकारची लीग चालणार आहे. पहिला चेंडू, हो यावेळी सुरेख चेंडू होता. पहिलाच चेंडू सुरेख लाईन अँड लेंथ, एक निर्धाव चेंडू इथे अरुण भोईर सर. यावेळी यशवंत आहे, सलामीचा फलंदाज आहे. धावा तशा 6 षटकांमध्ये 91 करायचे आहेत. हो हो, यावेळी चेंडू जाईल गॅप मधून काऊ कॉर्नर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो 4 धावांसाठी. नक्कीच सुरेख फटका पाहायला मिळाला. ह्या 4 धावा येतील नडगाव संघासाठी. धावसंख्या पुढे सरकते, धावसंख्या जाऊन मिळते 9 धावा. नक्कीच 5 धावांच्या पेनल्टी नंतर ह्या चौकार आलेला आहे. 9 धावा पूर्ण झाल्यात, 91 धावांचं टार्गेट आहे त्या अभि नडगावकर संघाला 36 चेंडूंमध्ये. यहां तक कि इस मैच में बढ़िया प्रदर्शन रहा है किन्नौली टीम का. 90 रन जोड़े स्कोर कार्ड पर और 91 रनों का जो लक्ष्य है वो नडगांव टीम के सामने. और यहां तक कि इस रनों का सवाल नडगांव टीम क्या करेगी आगे. पहला ही ओवर चलता हुआ यहां अरुण सर अपनी पहली ओवर में बहुत बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं. अब तक 5 रन आए हैं इस ओवर में, स्कोर जाकर पहुंचा है 10 रन बिना किसी नुकसान के. 4 गेंदों का खेल हो चुका है और कहा जाएगा बहुत ही बढ़िया और अच्छी गेंदबाजी हो रही है अरुण सर की ओर से. और ऐसी गेंदबाजी करनी पड़ेगी इस मैच को जीतना हो. यकीनन एक बड़ा लक्ष्य दिया है. और इस बार गेंद हवा में, खिलाड़ी नीचे आता हुआ लेकिन छिटक गई क्या जातों से. इसे कहते हैं हाथ आया मगर मुंह न लगा. और यह बहुत ही बढ़िया चांस था एक विकेट लेने का लेकिन हो नहीं पाया, छिटक गई. और 2 रन पूरे किए दोनों बल्लेबाजों ने तब तक जब तक कि गेंद फिर से एक बार विकेट के ऊपर पे हाथ में आती. और स्कोर जाकर पहुंचा 12 रन बिना किसी नुकसान के. अरुण सर फिर से एक बार, इस बार बढ़िया प्रहार, गेंद जाएगी वही जाएगी जहां खिलाड़ी मौजूद. एक रन ही मिलेगा और इस एक रन के साथ स्कोर आगे जाता हुआ. स्कोर जाकर पहुंचा 13 रन बिना किसी नुकसान के. और इसी के साथ ये पहला ओवर मैंडेटरी पावर प्लेस का ओवर खत्म होता हुआ. स्कोर जाकर पहुंचा 13 रन बिना किसी नुकसान के. डीजे
लक्ष्मी नटगांवकर टीम के। यहाँ मंगेश को सफलता मिलती हुई अपनी पहली गेंद पर दूसरे ओवर की लेग बिफोर एस इट इज डीजे। सीमा रेषे करता है क्षेत्ररक्षक आहे चेंडू जोपर्यंत परत येत नाही तोपर्यंत दोन धावा पूर्ण केल्या दोन्ही फलंदाजांनी। धावफलक जाऊन पोहोचला 15 धावा 15 रन्स लॉस ऑफ वन विकेट। दिस इज व्हेरी इंपॉर्टेंट मैच फॉर बोथ टीम्स बिकॉज बोथ आर सर्चिंग फॉर विन इन दिस क्वालिफायर राउंड थर्ड राउंड बिकॉज इन फर्स्ट राउंड देर वॉज लीग in second round there was knockout and once again in third round there is league stage so one team has to win compulsory 2 matches to enter into the next round yavi matra yatun jinknara sangha putcha samna khel golban sangha viruddha yavi achuk line and length varcha chendu hota nirdhav chendu surekh pradarshan नक्कीच ती कामगिरी करावी लागेल किन्नौली संघाला। फलंदाजांनी त्यांचं काम केलं नाही आता मात्र गोलंदाजांना आणि क्षेत्ररक्षकांना ते काम करून दाखवावं लागेल। पुढचा चेंडू ओहो यावेळी मात्र थोडासा व्हेरिएशन पाहायला मिळालं वेग कमी दिसला बॅट वेगाने फिरली लेग बाईच्या रूपाने एक धाव मिळेल धावसंख्या जाऊन पोहोचते 16 धावा। पुढचा चेंडू ओहो यावे सुरेख एक निर्धाव चेंडू पडेल इथे आव्हान थोडं अवघड आहे पुढचा चेंडू ओहो यावे मात्र फॉलो थ्रू मध्ये सुरक्षित रक्षण पाहायला मिळेल मंगेश कडून हे षटक अतिशय किफायती षटक फक्त 3 धावा त्यातही 2 बॅटने 1 मात्र लेग बाईच्या रूपाने आणि धावसंख्या जाऊन पोहोचली 16 धावा 16 लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 2 ओव्हर्स हियर एंड्स हियर फिनिश मॅन्डेटरी पॉवर प्ले संपलेला आहे आता मात्र उर्वरित 4 षटक शिल्लक आहेत आणि आता धावांचा रेशियो तुम्हाला आम्ही इक्वेशन सांगू चेंडू शिल्लक आहेत 24 धावा हवा आहेत 75 75 रन्स नीडेड इन 24 बॉल्स तब्बल 18.75 च्या सरासरीनं धावा गोळा करायचे आहेत आणि तितकं सोपं नाही विकी यावेळी विकीला इंट्रोड्यूस केलंय 3rd षटक घेऊन स्ट्राईकचा भार संभाळतोय निलेश
नक्कीच सर उदयची कामगिरी देखील या पूर्ण लीग मध्ये छान राहिलेली आहे. नारायणची देखील कामगिरी छान राहिलेली आहे. निलेश जी छान राहिलेली आहे. इकडे पाहिलं किन्नौरी संघाची सुरेख कामगिरी राहिलेली आहे. ओ हो सुरेख फटका हवेत. मनोज गायकवाड चेंडूखाली आणि झेल सुटतोय. हे झेल सुटणं हे काही चांगलं लक्षण नाहीये सामन्यासाठी, कारण एक एक धाव आपण ज्या पद्धतीने गोळा करतोय. आपण शेतकऱ्याचं जर उदाहरण घेतलं, जेव्हा आपण भात झोडणीनंतर एक एक दाणे टिपून घेतले जातात, कारण ती मेहनत केलेली असते शेतामध्ये. ती मेहनत तुम्ही देखील या मैदानावर केली आहे. एक एक धावेसाठी संघर्ष केलेला आहे आणि त्या धावा अशा आपण सहज रिलीज केल्या तर मात्र आपण कुठेतरी त्या सामन्यामध्ये बॅकफुटवर ढकलले जाऊ शकतो. पुढचा चेंडू. अहो यावेळी मात्र पुन्हा तोच फटका. काऊ कॉर्नर झोन. क्षेत्ररक्षक आहे. चेंडू परत करेल तोपर्यंत धावा केल्या जातील दोन. सलगच्या दोन चेंडूंवर दोन दोन धावा. धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचते 20 धावांवर. 20 रन्स लॉस ऑफ 1 विकेट. सो यशवंत आणि निलेश ही जी जोडी आहे जी मैदानावर आशा पल्लवित करेल का. यावेळी मात्र फुलर लेनचा चेंडू. यावेळी फलंदाज चकला. विकेट किपर पेंटू शाह देखील आणि स्लिपचा प्लेयर देखील फसला. चेंडू जाऊन विसावला लॉंग स्टॉपच्या दिशेला. चार धावा. 22 होत्या पंच. आणि या चार धावा. धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचते 24. 24 रन्स. अजून 67 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. 67 निलेशच आहे स्ट्राईकला. पुढचा चेंडू. ओहो त्रिफळाचित. त्रिफळाचित डिसमँटल द फर्निचर. सेकंड विकेट डाउन फॉर अभी नडगावकर डीजे. त्याचबरोबर हे षटक संपत आणि धावसंख्या या षटकात आलेल्या आहेत 9. एकूण धावा होत आहेत 25. हे षटक संपले ना. षटक संपलेलं आहे. पाच धावांच्या पेनल्टी नंतर धावसंख्या पोहोचते 25 धावा. आणि आणखी एक सामना शिल्लक आहे मित्रांनो. यातला विजयी संघ घाई करायची जरा. यातला विजयी संघ भिडणार आहे डीके स्पोर्ट्स गोलबन संघासोबत, कारण गोलबन संघाची देखील कामगिरी सुरेख राहिली आहे सर या पूर्ण सिरीज मध्ये. आता मात्र सरासरी 18.75 वरून थेट 22 धावांवर पोहोचलेली आहे. 3 षटक शिल्लक. धावा आवश्यक आहेत 66. 22 into 3, 66, 22.00.
22 की औसत से ये रन निकालने, तो पहली गेंद पर इनोवेशन करने का प्रयास था नारायण चौके और एक डॉट गेंद डालने में सफल खुद कप्तान राहुल शिंदे। अगली गेंद, यदि आपको याद हो तो कल ऐसा ही एक ओवर आया था जो आखिरी ओवर था जो राहुल शिंदे ने डाला था उस मैच में और जीत दिलाई थी अपनी टीम को। हो इस बार कहा जाएगी बहुत ऊपर खिलाड़ी नीचे और महेश बहुत ही बढ़िया कैच और एक विकेट का पतन। नारायण बैक टू द पवेलियन विदाउट रेडिंग पारायण। नक्कीच नारायण कडून खूप अपेक्षा होत्या संघाला कारण नारायण या संघाचा तारण हा राहिलेला सर या पूर्ण सिरीज मध्ये। मागच्या मॅच मध्ये देखील नारायणनं 27 धावा बॅटनं केल्या होत्या मात्र गोलंदाजी मध्ये कुठेतरी शेवटचं षटक हाताळलं गेलं नारायण कडून 11 की 13 धावांची गरज होती मात्र नारायणचा दुसरा चेंडू एक लूज फुलटॉस आणि त्याला स्टीअर केला होता स्क्वेअर लेगच्या दिशेला 6 धावांसाठी त्या डीके 11 गोलबनच्या फलंदाजानं आणि तो सामना निसटला हातून त्या नटगाव संघाच्या। या सामन्यात देखील खास काही कामगिरी राहिली नाही नारायणची आणि उर्वरित फलंदाजांची गोलंदाजीवर प्रहार केले गेले तब्बल 91 धावा एका षटकात। तर मी पाहिलं 7 चेंडूंवर 7 चौकार 24 धावा आल्या होत्या त्या षटकामध्ये राहुल शिंदे कारणीभूत ठरला होता त्यासाठी 7 चेंडूंवर 7 चौकार मारले गेले होते। गणेश आलेले आता नवीन फलंदाज यावेळी पुन्हा एक गडी बाद होईल का येस इट इज नो मिस्टेक डन बाय द प्लेयर ऑन लॉन्ग ऑन रीजन व्हेरी नाइसली टेकन आय थिंक भैरव नक्कीच हे दोन चेंडूंवरचे दोन झेल सुरेख पद्धतीने घेतले गेले आणि दोन गडी बॅक टू बॅक विकेट्स जात आहेत तिथे। इकडे महेश होता महेश देसले तिकडे भैरव देशमुख होता। नक्कीच टीम गेम आहे मित्रांनो या टीम गेम मध्ये प्रत्येकालाच आपलं कॉन्ट्रीब्युशन द्यावं लागतं योगदान द्यावं लागतं की जे योगदान दिलं गेलं। नवीन फलंदाज राजेश येतोय आता मात्र मैदानावर आता मात्र अतिशय अडचणीत सापडलाय तो आम्ही नडगावकर संघ आव्हान कायम ठेवणं तितकं सोपं राहणार नाही कारण धावगती मात्र आता वाढते आहे। जर या षटकात धावा आल्या नाही तर धावगती थेट 33 पर्यंत पोहोचू शकते। आमचे स्कोरर विनोद फर्डे सर आमच्या बाजूला आहेत नक्कीच अजून या षटकात केवळ एक अतिरिक्तच्या रूपानं धाव मोजलेली व्हाईटच्या रूपानं आणि 65 धावांची गरज आहे। आणखी एक झेल होईल का मनोज गायकवाड वन बाउन्स चेंडू होईल मनोज गायकवाड कडे एकच धाव मिळेल या षटकातली दुसरी धाव वन अँड टूज कांट वर्क हिअर फॉर अमी निडगावकर यू निडेड यू डेस्परेटली निडेड फोर्स अँड सिक्सर्स ऑन इच अँड एव्हरी बॉल to come back into the match because it is almost going away from you because now 64 needed just in 13 balls so here ends the over number 4th and score moves on 27 loss of 4 wickets चार षटकांचा खेळ संपलेला मित्रांनो फक्त दोन षटक शिल्लक आहेत 12 चेंडू आणि तब्बल 64 धावा 32 ची सरासरी गाठावी लागेल एका षटकामध्ये आणि मला वाटतं ते अशक्य आहे कठीण नाही मात्र अशक्य आहे। यावेळी मात्र मनोज गायकवाड स्वतः येतोय बॅटने मात्र आतापर्यंत सर 24 चेंडूत 22 धावा आलेल्या आहेत विचार केला तर बॅटच्या 22च धावा आहेत 5 धावा मात्र पेनल्टीचे आहेत म्हणजे 24 चेंडूंमध्ये धावा केल्यात 22 आणि पाचवं षटक घेऊन येते मनोज गायकवाड एम जी ओहो पहिली गेंद भेज दी लॉन्ग ऑन रीजन वा भैरव जब तक की फील्ड करके गेंद को वापस दे देता तब तक की एक रन पूरा किया दोनों बल्लेबाजों ने और एक रन के साथ स्कोर जाकर पहुंचा 28 रन सॉरी यशवंत ने खेला था वो लॉन्ग ऑफ रीजन में और राजेश आया नए बल्लेबाज। अब राजेश के पास स्ट्राइक रहेगी इस गेंद के लिए मनोज गायकवाड़
ओहो हवा में क्या होगा, नो मैन्स लैंड में गेंद गिरेगी, राहुल शिंदे है वहां। अब तो ऐसा लग रहा है सर कि अमीन अड़गांव का टीम ये बची हुई गेंदे सिर्फ खेलना चाहते हैं, जो संघर्ष देखने को मिलना चाहिए था वो नहीं दिख रहा अभी, इसकी वजह गेंदबाजी बहुत अच्छी हो रही है। मनोज इस बार गेंद को खेला है, फिर से एक बार यशवंत ने स्ट्रेट रीजन में एक ही रन मिलेगा और एक एक रन के साथ स्कोर भी आगे जा रहे हैं। यदि ये मैच ऐसा रहता कि कम रनों की दरकार रहती तो हर एक गेंद पर बड़ा प्रहार करने का प्रयास होता, लेकिन अब दिखाई देने लगा है कि मैच फिसल चुकी है हमारे हाथ से, तो इसलिए अब तो सिर्फ ये गेंदे खेलने का प्रयास और एक और विकेट का पतन। विकी बहुत ही बढ़िया कैच, लगता है कि छोड़ दिया मैच नड़गांव टीम ने, मालूम है उनको ये मैच तकरीबन हमसे बहुत दूर जाता हुआ, तो संघर्ष नहीं देखने को मिल रहा है, अब तो फॉर्मेलिटीज शेष इस मैच की, लेकिन इसके बाद वो मैच आने वाला है, एक बड़ा मैच आने वाला है, बहुत ही महत्वपूर्ण मैच है दोनों टीम के लिए, जीतेगा वही क्वालिफायर हो जाएगा, हारेगा उसका सफर खत्म होगा। ठीक है, गोलबन टीम वहां तैयार है, इंतजार कर रही है इसमें से एक टीम का, आज के दिन के आखिरी मैच में इस बार गेंद को खेला है, ऑन साइड में गेंद आएगी, कवर स्वीपर के बाउंड्री लाइन के बाहर जाएगी, चार रन अमजद था वहां, लेकिन मालूम है ये रन मायने नहीं रखेंगे इस मैच में, इसलिए छोड़ दिया, जाने दिया, लेकिन उसके बाद एक और मैच आने वाला है जो बड़ा मैच रहेगा इन दोनों टीमों के बीच, जाके विलास स्पोर्ट्स किनौली जाएंगे आज के दिन के अंतिम मैच में, जो मैच रहेगा क्वालिफायर नंबर 2 आज के दिन का, आज के पूल का, और यदि जीतेंगे तो जाएंगे सेमीफाइनल में, तो यदि सेमीफाइनल में जाते हैं तो प्राइज फिक्स होगा उनके लिए, आज के दो और कल के दो, ऐसे चार टीमें भिड़ेगी आपस में, एक से चार प्राइजेस के लिए। इस बार गेंद नक्कीच, आता ते शेवटचं सॉरी मनोज गायकवाड पुढचा चेंडू, यावेळी मात्र चेंडूला फक्त खेळून काढले काऊ कॉर्नर झोन मध्ये, यावेळी पूर्ण शांतता या मैदानावर, कारण मॅचचा जो रिझल्ट आहे तो ऑलमोस्ट इथे पाहायला मिळतोय आम्हाला, 35 धावा धावपळकर लागलेले आतापर्यंत, केवळ 30 धावा बॅट न आल्यात, 5 धावा पेनल्टीचे आहेत। चेंडू स्कोर ओवर झालेले, हे षटक संपलेले, अब तो 35 रन लग चुके हैं स्कोर कार्ड पर और 56 रनों की दरकार, लेकिन अब तो जो तकरीबन औसत 56 की हो गई, जहां तक 18-75 थी 22 हो गई 32 हो गई और अब जाकर वो 56 हो गई। यहां तक कि आखिरी गेंद आखिरी सॉरी ओवर चलेगा, हाफ ट्रैकर गेंद जाएगी लॉन्ग स्टॉप की दिशा में, कोई स्टॉप नहीं करेगा इस गेंद को और करना भी नहीं चाहेगा, 56 रनों की दरकार है 6 गेंदों में, तो यदि इस बार विकी आखिरी ओवर लेकर और हम तैयार हैं उस मैच के लिए, वो मैच खेला जाएगा उन दोनों टीमों के बीच, भीके गोलबन वर्सेस विलास स्पोर्ट्स किनौली। इस बार बाहर से गुजरती हुई गेंद, वाइट गेंद, अब तो वाइट फेंकने की कोई जरूरत ही मुझे नहीं लगता, सब गेंदे स्टंप्स पर डालनी चाहिए और
इस मैच को जितना जल्दी होगा वो खत्म करना चाहिए। इस बार कनेक्ट किया गेंद को हवा में, खिलाड़ी गेंद के नीचे आता हुआ लेकिन कैच नहीं हो पाएगा और या रन्स भागना भी नहीं चाहिए नटगांव टीम, क्योंकि बहुत सारे रनों की दरकार है और अब तो बची हुई गेंदें सिर्फ खेली जाएगी। नतीजा आ चुका है इस मैच का, जैसे विला स्पोर्ट्स इस मैच को आखिरी गेंद के साथ जीत जाएगा लेकिन गेंदें शेष है और दो तीन गेंदें। गोलफन संघाच कर्णधार यायचे डी के गोलफन। अच्छा दिवसातला पुढचा सामना क्वालिफायर नंबर दोन। ओहो इस बार गेंद कहां जाएगी, वहां जाएगी जहां जाना चाहती है, वो बता रही है डगआउट को अब तो मैच फिसल चुकी है और वो मैसेज लेकर गई वो गेंद सीधा अपनी डगआउट की ओर और उसको कह दिया कि अब दोस्तों हमारा सफर यही खत्म होता है। अब हम तो सफर करते हैं लेकिन हमारा सफर तो यहां खत्म होगा इस सीपीएल 2021 का। और बची हुई गेंदें अब विक्की डालेगा, दो गेंद शेष। फिर से एक बार अब तो हवा में गेंद, राहुल शिंदे है वह, कोई गलती नहीं होगी। एक और कैच और आखिरी गेंद इस मैच की डीके गोलबन संघ अपना कर्णधार ऐसे है। अरे नक्कीच पुढच्या सामन्यासाठी मी निमंत्रित करेल रमेश शिंदे सर, आपण यायचे शेवटचा चेंडू आणि कर्णधार देखील यायचे टॉस साठी। यस या चेंडू नंतर कर्णधारने यायचे दोन्ही संघांच्या या चेंडू नंतर।